subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र खरत यांच्या वाढदिवसानिमित्त अविशिष्ट चिंतन सोहळा हा 5 मार्च रोजी ठेवण्यात आला होता. तसेच लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम नाटक देखील आयोजित करण्यात आले होते. प्रभागातील नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात आनंद उचलला. रामचंद्र खरत यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. तसेच केक कापून त्यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र खरत यांनी सांगितले की वाढदिवसानिमित्त 10,000 किलो साखर वाटप ही केली आहे. दरवर्षी माझा वाढदिवस हे उपक्रमाच्या माध्यमातूनच आम्ही साजरा करत असतो. यावर्षी आम्ही गरिबांच्यासाठी साखर वाटपाचं कार्यक्रम केलं. जवळजवळ 10,000 किलो साखर आम्ही या पूर्ण तुर्भागामध्ये वाटतो आहे. आरोग्य शिबिर ठेवलं. त्या आरोग्य शिबिरामध्ये ECG असेल, ब्लड प्रेशर, डायबिटीस, डोळ्यांची तपासणी, चष्मे मोफत वाटले गेले असा एक उपक्रम केला. आम्ही कमांडीचं आज भूमिपूजन केलं, स्वच्छालयाचं उद्घाटन केलं, आज नामकरण देखील आम्ही या तुर्भ्यामध्ये केले आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते तुर्भ्याच्या सगळ्या सामान्य लोकांसाठी झटताना आज मला दिसले गेले. आणि अशा पद्धतीने दरवर्षी आम्ही आमचा वाढदिवस अशा प्रकारे साजरा करतो. मी असा संकल्प केलेला आहे की माझ्या तुर्भ विभागात सगळ्या नागरिकांना आरोग्यदायी हा वर्ष जावो, हा वर्ष त्यांना भरभराटीचं जावो, आनंददायी जावो आणि मी स्वतः माझ्या वाढदिवसानिमित्त या तुर्भ्यातील विभागातील लोकांच्या कामी येऊ. त्यांचं आरोग्य असेल, त्यांचं शिक्षण असेल, त्यांचं आजारपण असेल, अशा सगळ्या कामांसाठी मी त्यांना उपयोगात येऊ असं देखील मी आज ईश्वरचरणी प्रार्थना केलेली आहे. आणि अशा पद्धतीने तुर्भे विभागामध्ये रामचंद्र खरत आपल्या सगळ्या नागरिकांसाठी नेहमी अहोरात्र कधीही तयार असतो. त्या पद्धतीने पुढच्या वर्षीही
ह्या वर्षभरामध्ये मी माझे आरोग्य नीट ठेवून या लोकांच्या उपयोगाला येईन असं मला वाटतं. व्हिडिओ साई पवार सह प्रिया भुजबळांचा रिपोर्ट. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.